अमरावती मॉडेल रेलवे स्टेशन वरील सर्वात उंच 100 फूट तिरंगा झेंड्याला खासदार नवनीत राणा यांनी दिली मानवंदना। देशाचा 74वा प्रजासत्ताक दिन, त्याच पार्श्वभूमीवर अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनवर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच 100 फूट उंच तिरंगा झेंड्याला मानवंदना दिली। यावेळी खासदार नवनीत राणांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। आणि आपण दरवर्षी प्रमाणे अमरावतीमध्ये अमरावती जिल्ह्याच्या सगळ्यात उंच आपला नॅशनल फ्लॅग आहे म्हणून आपण दरवर्षी इथे साजरा करतो आणि गर्व आहे आम्ही या भारताचे नागरिक आहोत आणि स्वाभिमानाने दरवर्षी या पद्धतीने कारण की गेल्या कितीक वर्षापासून आमची पिढ्या आणि पिढ्या हे दिवस आपण सगळे साजरा करतो आणि मला वाटते आपल्याला हे दिवस इथपर्यंत आणण्यासाठी ज्यांचं सगळ्यात मोठं बलिदान योगदान जर कोणाचं असेल तर आमचे देशाचे जवान ज्यांनी आपल्यासाठी या देशासाठी आपलं बलिदान दिलं या सैनिकांसाठी एकदा जोरदार सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांच्या परिवाराचं सुद्धा। आज आपल्या देशामध्ये जे आपण करू शकतो मला नाही वाटत देशात पूर्ण वर्ल्ड मध्ये ग्लोबली कोणताही देश आपल्या देशासाठी सारखं स्वतंत्र असत इथे जाती पातीचा भेदभाव ना ठेवताना हा एकमेव देश आहे जिथे सगळे जाती धर्माला एक सारखा एक समान सगळे पाहतात आणि म्हणून आपले जेवढेही सैनिक माजी सैनिक इथे उपस्थित झाले रेल्वे प्रशासनचे सगळे वर्कर्स ऑफिसर्स आणि डीआरएमनी जे कार्यक्रम दरवर्षी आपण ज्या पद्धतीने इथे आयोजन करतो त्याच्यासाठी कारण आम्हाला प्राऊड फील होते की आमचे अमरावतीमध्ये सगळ्यात उंच नॅशनल फ्लॅग आमच्या आहे म्हणून आपण दरवर्षी सगळे इथे उपस्थित राहतात। देशने हमको बहुत कुछ दिया है देश को हमने भी कुछ देना चाहिए देश ने स्वाभिमान से रहना हम लोगों को सिखाया है और देश के स्वाभिमान के लिए हमें आखिरी क्षण तक इसी तरीके से जीना है और अगर देश को हमारी जरूरत पड़ेगी तो आखिरी सांस तक इस देश के लिए जो देश को लगेगा वो देने के लिए भी हम लोगों ने मानसिकता बनानी चाहिए। मुझे लगता है देशासाठी जे ही अपन विचार करतो जे स्वाभिमानाने अपन राहतो जिथे कुठे गेलो तो आज आमची संस्कृती आमचा देश आमचा भारत आमचे सैनिकाची सगळ्यात पहिले ओळख आमचे भारताना भारत देशाचे नावाने पहिले त्यांची ओळख होते की यांचे भारताचे जे जवान आहे त्यांची गोष्ट तिथे होते ते तेव्हा गर्व वाटते आमची संस्कृती बद्दल ते बोलतात पूर्ण ग्लोबली तर मला वाटते आमचे सारखी जेवढेही यंग पिढी आहे आज आम्ही सोशल मीडियामध्ये खूप व्यस्त आहे पण सोशल मीडियामध्ये आज जर पाहिलं तर 99.9% आज फक्त सलामी देताना या आमचे देशभक्तीचे गाणे आपण त्या पूर्ण सोशल मीडियामध्ये पाहू शकतो जे सकाळी 7 वाजता 10 वाजता उठून फ्लॅग होस्टिंगला येत नाही पण आपले आपली ठिकाणी बसून सगळे यंगस्टर्स सलामी देत असतात तर त्याचा मला खूप आनंद आहे। जिथे पाहिलं तिथे पाहिलं शाळेमध्ये मुलांना जर आज पाहिलं तर त्यांचे कल्चरल प्रोग्राम पासून। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अमरावती।